औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आज 42वे पुष्प प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात बहुवर्षीय फुले, मौसमी फुलांचे प्रदर्शन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे 42वे विभागीय वार्षिक पुष्प प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पुष्प प्रदर्शनात विद्यार्थी विद्यार्थिनींनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून आला. या प्रदर्शनात औरंगाबाद येथील विभागातर्फे गुलाब, बहुवर्षीय फुले, मौसमी फुले, निवडुंग, फुलांची रांगोळी, विविध कुंड्या अशा विविध प्रकारांमध्ये बऱ्याचशा लोकांनी भाग घेतलेला दिसून आला, अशी माहिती प्रदर्शनाचे संचालक प्रसाद कडुळकर यांनी सांगितली. हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं, उपनिवेदन विभागाचं 42वं विभागीय पुष्प प्रदर्शन आहे. याच्यामध्ये औरंगाबाद विभागातून विविध गटांमध्ये गुलाब पुष्प, बहुवर्षिक फुले, मौसमी फुले, निवडुंग, तसेच वेगवेगळे पुष्प अरेंजमेंट, फुलांची रांगोळी, कुंड्या, तसेच लँडस्केप ऑन द स्पॉट अशा विविध प्रकारांमध्ये बऱ्याचशा लोकांनी भाग घेतला. प्रत्येक विभागामध्ये प्रथम व द्वितीय तसेच उत्तेजनार्थ अशी विविध बक्षिसं देण्यात आली. तसेच लोकांनीही चांगल्या प्रकारे प्रवेश घेऊन प्रतिसाद दिला. हो मॅम, आम्हाला एक तास तरी झाला असेल आणि एक तास आता आमचं अजूनही डोळ्यांची तृप्ती झाली नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फुलं आहेत किंवा जे झाड आहे बोन्साय केलेले, ते नक्कीच आम्हाला कुठेतरी आश्चर्याचा धक्का देतात की खरंच म्हणजे किती व्यवस्थित अरेंजमेंट केली आहे, त्याची सगळी किती व्यवस्थित मांडणी केली आहे ते बघायला अजून एक तास झाला आहे. आम्हाला खूप छान वाटते. पुष्परचना आहे, वेगवेगळी फुलांची रांगोळी पण आहे, बोन्सायची झाडे आहेत. इतकी आम्हाला फुलांची माहिती पण नव्हती, तेवढी इथे माहिती भेटली, खूप सुंदर वाटते.